मुंबई पुणे एक्सप्रेसवेची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. टोल बाबत एमएसआरडीसीनं नवी माहिती संकेतस्थळावर जाहीर केली आहे. टोलमधून अपेक्षित रक्कम मार्च 2017 वसूल होणार असल्याचा दावा केला जातोय. एक्सप्रेसचं टोल कंत्राट मार्च 2019 पर्यंत आहे, त्यामुळे सामान्यांच्या खिशाला 1000 कोटींचा फटका बसणार असल्याचा आरोप होतोय. टोलपोटी 2869 कोटींची वसुली अपेक्षित आहे. ऑगस्ट 2015 पर्यंत 2306 कोटी वसूल झालेले आहेत, त्यामुळे मार्च 2017 एक्सप्रेसवेचा टोल बंद करा अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते आणि सजग संस्थेचे पदाधिकारी विवेक वेलणकर यांनी केली आहे. साधारणपणे 1000 कोटी रुपये कंत्राटदाराला त्याच्या अपेक्षेपेक्षा आणि एमएसआरडीसीच्या अपेक्षेपेक्षा जास्ती मिळणार आहेत, याचाच अर्थ त्या टोलमध्ये 1000 कोटी रुपयाचा झोल पुढच्या 4 वर्षामध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याच्यासाठी आता मुख्यमंत्र्यांकडे मागणी आमची अशी आहे की एक तर कार्स आणि एसटी यांना तातडीने वगळा, किंवा 2017 हा टोल बंद करा 2 वर्षासाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.